अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. आता कंगना थेट फिल्मफेअरला नडणार असल्याचं समजतंय. कंगनानं फिल्मफेअरवर तक्रार ती नोंदवणार असल्याचं निश्चित केलं. याचं कारण देखील अजब आहे. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती दिली. पुरस्कारासाठी नामांकित केल्यामुळे कंगना फिल्मफेअरवर गुन्हा दाखल करणार असल्याचं समजतंय. वास्तविक इतर अभिनेते अभिनेत्री नामांकन मिळाल्यानंतर आनंदी होतात, तसंच फिल्मफेअरचे आभारही मानतात. मात्र कंगनानं थेट खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला. कंगना आपल्या विचारांवर ठाम राहणारी अभिनेत्री आहे. त्यातच तिनं फिल्मफेअरवर गुन्हा दाखल करण्याचं कारणही इन्स्टा स्टोरीवर शेअर केलं. श्रावण महिन्यात पश्चिम घाटातला निसर्ग पाहण्यासारखा असतो. सगळीकडे हिरवाई आणि दूध ओतल्यासारखे फेसाळणारे धबधबे, यामुळे हे वातावरण मनमोहक होतं. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर मधल्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं या लिंगमाळा धबधब्याची ही ड्रोन दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी. आता बातमी आहे पुण्यामधून. पुण्यात एका गणेशोत्सव मंडळाला अफजल खानाचा वध देखावा सादर करायला पुणे पोलिसांनी नकार दिला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असली तरीही गणेशोत्सव मंडळानं मात्र देखावा सादर करण्यावर ठाम भूमिका घेतली. या प्रकरणी मंडळाकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता दाद मागितली जाणार आहे.